लासूर स्टेशन हडस पिंपळगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आल्या असून एकाच गटातील शेतकऱ्यांना वेगवेगळा दर दिला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर ते मुंबई महामार्ग असलेला समृद्धी महामार्ग गंगापूर तालुक्यातील जांभाळा माळीवाडा डोणगाव रायपूर पाडळसा बाभुळगाव हर्सुल अनंतपूर लासूर स्टेशन लासूरगाव हळस पिंपळगाव या गावातून जात आहे. परंतु जमीन संपादित करताना भूसंपादन अधिकारी मर्जीतील लोकांना जमिनीचा मोबदला अर्थपूर्ण हेतूने जास्त भाव जमिनीला देत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अर्थपूर्ण संबंध भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर ठेवले नाही तर त्या शेतकऱ्यांच्या जमिनीला एकाच गटात वेगवेगळे दर जमिनीचे देत आहे. एक प्रकारे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक अधिकारी करत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे हडस पिंपळगाव येथील शेतकरी संगीता आबासाहेब निघोटे यांची गट नंबर 91 मध्ये जमीन आहे. परंतु त्यांच्या जमिनीला 23 लाख रुपये प्रति एकर भाव भूसंपादन अधिकाऱ्यांनी ठरवला आहे. तर याच गटातील शेतकरी भानुदास राधाजी नांगरे यांच्या जमिनीला 1,25,00,000 रुपयांचा दर प्रति एकरी ठरवण्यात आलेला आहे. आणि पुन्हा त्याच गटातील शिलाबाई दिनकर निघोटे यांना 23 लाख रुपये प्रति एकर दर मिळणार असल्याचे सदर शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तर हा जो समृद्धी महामार्ग तुमच्या शेतातून चालला तर काय तुमची काय मागणी? आमचं अजून पहिलं सुद्धा जुन्या नागपूर मुंबई हायवेला 5 गुंठी जमीन गेलेली. पहिलं सुद्धा मी याच्यात बाधित आहे ना. आता पुन्हा 1 एकर 16 गुंठी चालली माझी 92 गट नंबर. मग शासन तर तुम्हाला त्याचं मूल्यांकन देत आहे ना? नाही काही मूल्यांकन नाही. दुसरा अन्याय होऊ राहिला एका शेतकऱ्यांचा. काय अन्याय झाला तुमच्यावरती? एका भावाला मोठ्या भावाला 1 कोटी ते 6 कोटी असा भाव दिलेला आहे आणि मला 23 लाख रुपये गट एक गट एक भाव पाहिजे. अच्छा, म्हणजे एकच गट नंबर मध्ये एका जो तुमचा जे 2 हिस्से झाले एका गटात तर त्या व्यक्तीला 6 कोटी दिलं आणि त्याच गटामध्ये तुम्हाला 23 लाख दिलं. मग आता मागणी काय? एक गट एक भाव पाहिजे ना मला. असा अन्याय व्हायला नाही पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्हाला एक गट आणि एक भाव शासनाने देण्यात यावं अशी आमची कळकळीची विनंती. आता अन्याय करू नये. तसेच अनंतपूर लासूर स्टेशन येथील रवी देशमुख संपत देशमुख भैयासाहेब देशमुख योगेश देशमुख शैलेश देशमुख यांच्या गट नंबर 36-37 यामध्ये सुद्धा असाच प्रकार घडला आहे. हा प्रकार म्हणजे याच गावात घडला असे नसून बहुतेक गावात असाच प्रकार भूसंपादन अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे घडत आहे. इथे जी समृद्धी महामार्गामध्ये तुमची जी जमीन चाललेली आहे तुम्ही काही लेखी तक्रारी केलेल्या आहेत तर काय मागणी आहे तुमची? माझी मागणी एकच का, धुळा टोका हा राज्य मार्ग आहे. याच्या लगत जे सांगितलेलं होतं सुरुवातीला सांगितलं का 200 मीटर, पण ते 200 मीटर त्यांनी चौरस मध्ये केलं आणि एका शेतकऱ्याला फक्त 50 फुटापर्यंत असा भाव मिळतो. या तर हा जवळपास 1 कोटी रुपयाचा भाव देत आहे रोडचं विटेज म्हणून. आणि एकच गट असताना गट नंबर 36 हा जो 1000 फुटाचा आहे पूर्ण त्याच्यामध्ये भाव हिस्सा 3 जणांचे. तर एक जणाला भाव भेटतो 1 कोटी रुपयाचा, बाकीच्याला भेटतो 33-48. तर ही तफावत का नेमकी? ही भरून काढा आणि मला योग्य भाव रस्त्याचं विटेज मिळालं पाहिजे. माझ्या आजूबाजून जिनिंग आहे, आजूबाजून सर्व जिनिंगा प्लॉटिंग आहे, NA44 जमिनी आहे माझी रस्त्यावर असल्यामुळे मी मागणी करतोय का मला भाव रस्त्याचं विटेज भेटलंच पाहिजे. आणि हेतू पुरस्कार या गोष्टी होत्या असं मला वाटतं. याच्यात ज्यावेळेस तलाठ्यांनी मंडळाधिकाऱ्यांनी पंचनामे येऊन केले हो, त्यांनी प्रत्यक्ष पंचनामे केले. प्रत्यक्ष पंचनामे फक्त बसून केलं पण त्यांना हे सांगितलंच नाही मला का कुठपर्यंत भाव भेटणार तुम्हाला, रोडचं विटेज भेटणार एवढं बोलले. पण मग ते कसं काय हे तर मला आज बी कळत नाही नेमकं कसं आहे. फक्त सातबाऱ्यावर ज्यांचे आवाड आले त्यांना कळतंय का यांना हे भाव भेटले. म्हणजे त्या लोकांना तयार करून घेतलं. यामध्ये चुकी तलाठ्यांची आहे असं तुम्हाला म्हणायचं? दोघांची पण चुकी म्हणायला हरकत नाही याच्यात. मग आता मागणी काय तुमची? आमची मागणी एकच, एक गट एक भाव. त्याच्यात बोला बघा 1000 फुटाच्या आतमध्ये तुम्ही टप्पे जसं गावठाणाचं केलेलं आहे 1000 फुटामध्ये त्यांनी 3 टप्पे केलेले आहे. सुरुवातीला 1 कोटी 34, नंतर 1 कोटी, नंतर 80. तर मग तसं आम्हाला का नाही? राज्य मार्ग तर आमचा पण आहेच ना. रस्त्या लगत लासू स्टेशन पासून 1.5 किलोमीटर अंतर लय झालं. सदर शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम बापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, भूसंपादन अधिकारी, तहसीलदार, खासदार यांना निवेदन दिलेले असून आतापर्यंत काहीही कारवाई झालेली नाही. तरी लवकरात लवकर आम्हाला सरकारने न्याय द्यावा अशी आर्त मागणी शेतकरी करत आहे. याच्या 3 ची 1 ही प्रतिक्रिया लेखी आलेली नाहीये. माझा हायवे गट क्रमांक 91 हडस पिंपळगाव तालुका जिल्हा औरंगाबाद. तर याच्यामध्ये एक गट एक भाव पाहिजे अशी मागणी केलेली मी.
आणि त्याच्यात अन्याय असा होऊ लागे, 1.25 कोटी रुपये एक जणाला देऊ लागले, मला 23 लाख आमच्या घरच्याच नावावर जमीन. एकाच व्यक्ती एकाच गटामध्ये दोन व्यक्तीचे हिस्से, एका व्यक्तीला 1.25 कोटी आणि एका व्यक्तीला 23 लाख. हवेटच गट आहे आणि सगळ्यात सुरुवातीला हडस पिंपळगाव इकडून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात फर्स्ट आम्ही गावकऱ्यांचा आमचा विरोध नाही प्रकल्पाला, पण यांनी दुजा भाव करू राहिले. आता मागणी काय तुमची? एक प्रकल्प एक भाव द्या आणि हे हवेटच जेवढे गट असेल यांना तर उद्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण हवे करायचे. हे जरा माझं एक प्रकरण आहे, हा संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकरता न्याय मागू राहिलो. आता मागणी काय तुमची शासनाकडे? एक गट एक भाव द्या आणि सरासरी मूल्यांकन का नाही धरले गटाचं? लासू स्टेशनहून अनिरुद्ध भारद्वाज, AIN न्यूज, औरंगाबाद.